नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राम जाधव मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या YouTube चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे गणित इयत्ता 10वी भाग 1 प्रकरण पहिले। प्रकरणाचं नाव आहे मित्रांनो दोन चलातील रेषीय समीकरणे आणि ह्यामधील सराव संच 1.4 मधील प्रश्न दुसरा आपल्याला पाहायचा आहे। बघूयात मित्रांनो प्रश्न, सराव संच 1.4 मधील प्रश्न पहिल्यामधील दुसरा उपप्रश्न बघूयात। आपल्याला दिलेला आहे मित्रांनो इथे पहा, 10/(x+y) अधिक 2/(x-y) बरोबर 4 दिलेला आहे आणि दुसरा समीकरण आपल्याला दिलेला आहे 15/(x+y) वजा 5/(x-y) बरोबर -2। मग आपण सुरुवातीला काय करणार, हा जो पहिला समीकरण आहे तो जसा तसा आपण लिहणार, म्हणजे 10/(x+y) अधिक 2/(x-y) बरोबर 4, याला मी समीकरण नंबर 1 देणार दिलत। आता पुन्हा आपल्याला दुसरं समीकरण लिहायचं आहे, 15/(x+y) वजा 5/(x-y) आता बरोबर आपण देऊ शकतो बरोबर -2 आहे, याला आपण समीकरण नंबर 2 देऊया दिलत। आता ही समीकरणे तर दोन चलातील रेषीय समीकरणांमध्ये नाही आहे, परंतु याचा आपण रूपांतर करू शकतो। आता पहा इथे येथे काय दिसते तुम्हाला, इथे दिसते तुम्हाला 10/(x+y) अधिक 2/(x-y), इथे पण बघा 15/(x+y) 5/(x-y) आहे, म्हणजे इथं x+y, इथे छेदस्थानी x+y आहे, इथं छेदस्थानी x+y आहे, इथं छेदस्थानी x+y आहे, म्हणजे आपण काय घेऊ शकतो मित्रांनो, बघा समीकरण 1 आणि समीकरण 2 मध्ये आपल्याला 1/(x+y) बरोबर काहीतरी ठेवायचं आहे, कोणता तरी चल ठेवायचा आहे, आणि 1/(x+y) बरोबर कोणता तरी दुसरा चल ठेवायचा आहे। म्हणजे समीकरण 1 व समीकरण 1 व समीकरण 2 मध्ये, आता समीकरण 1 व समीकरण 2 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, 1/(x+y) बरोबर आपण काय घेऊयात m, व 1/(x-y) बरोबर n ठेवू। आता ह्या आपल्याला किमती ठेवायच्या आहे कशामध्ये, समीकरण 1 आणि समीकरण 2 मध्ये 1/(x+y) बरोबर m आणि 1/(x-y) बरोबर n ठेवायचा आहे। आता इथे बघा 10/(x+y) आहे, म्हणजे 1/(x+y) बरोबर m आहे, म्हणजे 10m होऊन जातील। मग आपण लिहू शकतो 10m, हा पुढे चिन्ह अधिकचा आहे द्या, पुन्हा 2/(x+y) आहे, आपण 1/(x+y) बरोबर n ठेवलंय, म्हणजे आपल्याला काय करायचं, 2×n म्हणजे 2n होतील, 10m + 2n बरोबर आहे मित्रांनो 4, याला समीकरण नंबर आपण 3 देऊ शकतो मी दिलं। आता पुढे तुम्हाला समीकरण नंबर 2 मध्ये पण 1/(x+y) बरोबर m आणि 1/(x+y) बरोबर n ठेवता येते। पहा 15/(x+y) आहे, म्हणजे इथं होतील मित्रांनो 15m वजा 5/(x-y) आहे, म्हणजे आपल्याला काय करता येतली इथं -5n बरोबर, बघा पुढे आता बरोबर आपण काय लिहू शकतो, इथं -2 आहे, म्हणजे इथं -2 लिहा, याला समीकरण नंबर तुम्ही 4 देऊ शकता, आपण दिलं याला 4। आता 3 आणि 4 हे दोन्ही समीकरणं आपल्याला ह्यांचा विचार करून सामायिक उकल आपल्याला काढायची आहे, म्हणजे पुढं सोडवायचं आहे, म्हणजे काय करायचं, 10m + 2n बरोबर 4 आहे, 15m - 5n बरोबर काय आहे बघा -2 आहे आहे। मग आपण अगोदर काय कर विचार करतो की येथे चलाचा सहगुणक समान कुठे आहे का, नाही आहे, इथं यमचा सहगुणक 10 आहे, इथं यमचा सहगुणक 15 आहे, इथं यांचा सहगुणक 5 आहे, इथं यांचा सहगुणक 2 आहे, आणि त्यानंतर आपण काय विचार करतो, चिन्ह सारखे आहेत का, मग ह्या समीकरण 3 आणि 4 मध्ये एक ते बघा यांचं जे चिन्ह आहे ते 2चं आहे, n चल असलेल्या पदाचं चिन्ह 2चं अधिक आहे आणि n चल असलेल्या ह्या पदाचं चिन्ह वजाबाकीचं आहे, म्हणजे चिन्ह वेगवेगळी दिलेली आहेत। म्हणजे आपल्याला काय करायचं, समीकरण 3 ला इथे मला यांच्या सोबत आणि इथं यांच्या सोबत दोन्ही चलाचा सहगुणक समान करायचं, म्हणजे इथं या 2ला जर मी 5ने गुणलं तर 10n होतील आणि ह्या 5ला 2ने गुणलं तर 10n होतील, म्हणजे आपण काय करणार, समीकरण 3 ला आता 3 आहे, म्हणजे ह्या समीकरणाला ह्या यांचा सहगुणक 5 आहे, 5ने ह्याला गुणला तर 10n होतील, समीकरण 3ला 5ने गुणू तर आपल्याला समीकरण 3ला 5ने गुणावं लागणार आहे। मग समीकरण 3 काय आहे बघा, 10m + 2n बरोबर 4 आहे, ह्याला आपल्याला 5ने गुणायचं आहे, मग 10mला जर तुम्ही 5ने गुणला तर 10×5=50m होतील, झाले 50m, पुन्हा बघा अधिक 2n आहे, आता 2n ला 5ने गुणलं तर 10n होतील, म्हणजे आपण लिहिणार 50m + 10
एन लिहिले आपण आणि बरोबर. आता पुढे बघा, इथं चार आहे, चारला पाचने गुणलं तर चार पंचे वीस होतात, वीस होतात का नाही, होतात. ह्याला आपण समीकरण नंबर पाच देऊ शकतो. मी दिलं आहे. आता पुढे बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, समीकरण चारला. आता इथं यांचा सहगुणक दहा झाला आहे, इथं यांचा सहगुणक दहा होण्यासाठी आपल्याला ह्याला दोन ना गुणावं लागेल, कारण इथं ऑलरेडी पाच आहे. मग आपण काय करणार, समीकरण चारला, समीकरण चारला दोन ने गुणू. चला, समीकरण चारला आपल्याला काय करावं लागणार आहे, दोन ने गुणावं लागणार आहे. मग समीकरण चारला तुम्ही दोनने जर गुणला तर पंधरा एम गुणिले दोन म्हणजे किती होतात, तीस एम. झाले तीस एम, शाबाश. वजा पाच एन आहे, ह्याला दोनने गुणायचं म्हणजे वजा दहा एन होतील, वजा दहा एन झालेत. आता पुन्हा बरोबर चिन्ह द्या, वजा दोनला आपल्याला दोनने गुणायचं आहे म्हणजे वजा चार होतील, आणि ह्याला आपण समीकरण नंबर सहा देऊ शकतो. आता पाच आणि सहामध्ये नीट जर तुम्ही लक्ष दिलात तर इथं यांचा सहगुणक दहा आहे, इथं यांचा सहगुणक दहा आहे. मग चला, आता सहगुणक समान आहे आणि चिन्ह पण वेगळी आहेत, म्हणजे आपल्याला ह्या दोन्ही समीकरणाची बेरीज करायची. बेरीज केला म्हणजे हे दोन्ही कॅन्सल होतील, आपल्याला यांची किंमत मिळणार. मग आपण काय करणार, समीकरण पाच व सहा यांची बेरीज करू. समीकरण पाच व समीकरण सहा यांची आपल्याला काय करायची आहे, बघा, यांची बेरीज करायची आहे. मग आपण यांची बेरीज करू. बेरीज का करतो आहे, कारण चलाचा सहगुणक जे आहे आणि पदाचा जे चिन्ह आहे ते वेगवेगळी आहे. चलाचा सहगुणक समान झाला आहे आणि यांची चिन्हे वेगळी आहेत, म्हणून आपण बेरीज करतो आहे. मग आपण काय करणार, हे लिहून घेणार, पन्नास एम अधिक दहा एन बरोबर वीस आहे, आणि पुढे बघा, तीस एम वजा दहा एन बरोबर आहे वजा चार, यांची आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणजे काय होणार, बघा, आता नीट लक्ष द्या, म्हणजे काय होणार बघा. मग आता पन्नास एम आणि तीस एम होतात ऐंशी एम, झाले ऐंशी एम. अधिक दहा एन वजा दहा एन गेट कॅन्सल, कारण ते झिरो होतात, झालेत. आता वीस वजा चार आहे, म्हणजे वीसमधून चार आपल्याला वजा करायचे, म्हणजे राहतील किती, सोळा. आता ऐंशी एम बरोबर सोळा आहे, म्हणजे एम बरोबर सोळा भागिले ऐंशी, म्हणजे आपल्याला एमची किंमत काढायची आहे. सोळा भागिले ऐंशी आहे म्हणजे सोळा एक सोळा, सोळा पंचे ऐंशी, म्हणजे एम बरोबर किती किंमत आपल्याला मिळाली, एक छेद पाच. आता एम बरोबर आपल्याला किंमत मिळालेली आहे मित्रांनो, एक छेद पाच. आपल्याला आता एनची किंमत काढता येते, बघूयात एनची किंमत काय येणार आहे ते, बघूयात आपण एमची किंमत काय मिळते आपल्याला. चला आपण बघूयात एनची किंमत काय मिळणार आहे. आता आपल्याला काय करायचं, एमची किंमत एकशे पाच आहे, ते तुम्ही समीकरण पाचमध्ये ठेवा, सहामध्ये ठेवा, तुम्हाला एनची किंमत मिळणार. मग आपण इथं लिहूयात, एम बरोबर एकशे पाच ही किंमत समीकरण पाचमध्ये ठेवू. समीकरण पाचमध्ये आपल्याला ठेवायचे आहे, समीकरण पाचमध्ये आपण ठेवूयात. समीकरण पाच काय आहे आपल्याकडे, बघा, पन्नास एम अधिक दहा एन बरोबर आहे वीस. आता आपल्याकडे एमची किंमत एक छेद पाच आहे, पन्नास एम म्हणजे पन्नास गुणिले एक छेद पाच अधिक दहा एन बरोबर आहे वीस. आता पन्नास गुणिले एक छेद पाच आहे म्हणजे पाचला आणि दहाला पन्नासला आपण भागू शकतो, पाच एक पाच, पाच दहा पन्नास, म्हणजे दहा अधिक दहा एन बरोबर वीस आहे, आहे ना. म्हणजे आपल्याला दहा एन ॲज इट इज ठेवायचे, हे वीस ॲज इट इज ठेवायचे, दहा तिकडे घेऊन जायचे, वजा दहा होतात. मग दहा एन बरोबर वीसमधून दहा गेले, दहा राहिले, म्हणजे एन बरोबर एक येणार, कारण हे दहा एन बरोबर दहा आहे, म्हणजे हे दहा ह्या बाजूला आणलं, दहाच्या भागाकारामध्ये जातील, म्हणजे एन बरोबर आपल्याकडे किंमत काय मिळालेली आहे मित्रांनो, एक ही किंमत मिळालेली आहे. आणि एमची किंमत आपल्याकडे काय मिळालेली आहे, एमची किंमत आपल्याकडे एकशे पाच मिळालेली आहे. आता आपल्याला पुढे सोडवायचं आहे. आपण काय केला होता, एक छेद एक्स बरोबर आपण मानला होता काय, एम मानला होता, आणि एक छेद एक्स वजा वाय, एक छेद एक्स अधिक वाय बरोबर आपण एम मानलं होतं, आणि एक छेद एक्स वजा वाय बरोबर आपण एन मानलं होतं, ते आपल्याला काढायचं आहे. आपल्याकडे एमची किंमत किती आहे, एकशे पाच, एनची किंमत किती आहे, एक आहे. मग आपण इथं पुढं लिहू शकतो, बघा, आता इथं आपण लिहू शकतो परंतु, आता परंतु बघा काय आहे, एक छेद एक्स अधिक वाय बरोबर आपण एम मानलं होतं, व एक छेद एक्स वजा वाय बरोबर आपण काय, एन मानलं होतं ना. मग आपण लिहू शकतो एक छेद एक्स वजा वाय बरोबर एन आहे. आता आपण लिहू शकतो एक छेद एक्स अधिक वाय
बरोबर एम ची किंमत तुम्हाला माहित आहे किती आहे 1/5 आहे म्हणजे आपण लिहू शकतो 1/5 व आता पुढे बघा 1/(x - y) बरोबर यांची किंमत किती आहे 1 आहे म्हणजे 1/(x + y) बरोबर 1/5 आहे हे आपल्याला वरती घेऊन जायचं म्हणजे काय होणार x + y बरोबर 5 व आता इथे बघा 1/(x + y) बरोबर 1 आहे म्हणजे छेदामध्ये काय नाही म्हणजे 1 आहे म्हणजे आपण लिहू शकतो x - y बरोबर 1 आता हे कसं लिहिलं छेदस्थानचा आपण वरती घेऊन गेलात बघा मग आता आपण लिहू शकतो x + y बरोबर 5 याला समीकरण नंबर 7 द्या पुन्हा आपण लिहू शकतो x - y बरोबर 1 याला समीकरण नंबर 8 द्या दिलात आता समीकरण 7 आणि 8 मध्ये आपण बघू शकतो चलाचा सहगुणक इथे y-चा सहगुणक काय नाही म्हणजे 1 असते इथे y-चा सहगुणक काय नाही म्हणजे 1 असते इथे x-चा सहगुणक 1 असेल इथे पण x-चा सहगुणक 1 असेल परंतु इथे चिन्ह वेगवेगळी आहे म्हणजे आपण काय करूयात समीकरण 7 व 8 यांची बेरीज करूयात समीकरण 7 व 8 यांची आपल्याला काय करायची आहे यांची बेरीज करू यांची आपण काय करूयात मित्रांनो यांची आपण बेरीज करूयात चला यांची आपल्याला बेरीज करायची आहे आता यांची बेरीज जर तुम्ही केलात तर आपल्याकडे काय आहे x + y बरोबर 5 आहे x - y बरोबर 1 आहे यांची आपल्याला बेरीज करायची आहे मग +y - y कॅन्सल झाले 2x + x म्हणजे 2x बरोबर 5 + 1 झाले 6 म्हणजे आपण लिहू शकतो x = 6/2 म्हणजे x किती आलेलं आहे x आपल्याला किंमत मिळाली मित्रांनो 3 आता x = 3 ही किंमत आपण काय करू शकतो समीकरण 3, 7 किंवा 8 ठेवू शकतो आपल्याला y-ची किंमत मिळणार मग आपण काय करणार x = 3 ही किंमत आपल्याला काय करायची आहे समीकरण 7 ठेवू तर समीकरण 7 काय आहे मग बघा x + y बरोबर आहे 5 आपल्याकडे x ची किंमत 3 आलेली आहे म्हणजे 3 + y बरोबर 5 म्हणजे y = 5 - 3 म्हणजे y = 2 आता आपल्याला x आणि y किंमती मिळालेल्या आहे आपण लिहू शकतो खाली पहा x, y बरोबर 3, 2 ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे अशा प्रकारे आपल्याला अशी उदाहरणं जी दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये रूपांतर करण्यायोग्य अशी उदाहरणं असतात त्यांचा आपण दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये रूपांतर करू शकतो आणि त्यांच्या उकली शोधू शकतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर जर तुम्ही अजून नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद